संता तुला इतिहासाचा पेपर कसा गेला? बंता खूप कठीण होता। पेपरात सगळे प्रश्न माझ्या जन्मापूर्वीचेच विचारण्यात आले होते। मुलगा लाई पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या? मुलगी त्याचा मस्त बंगला असावा। मुलगा बरं। मुलगी बँक मध्ये खूप पैसे असावेत। मुलगा बरं। मुलगी त्याची चार चाकी गाडी असावी। मुलगा बरं। मुलगी तो एकटा असावा म्हणजे आई वडील भाऊ बहीण नसावे। मुलगा अजून काही मॅडम? मुलगी मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा। मुलगा तो समजूतदार असेल तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे? दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात। पहिली अगं काय सांगू तुला, माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो। तुझी मुलं पण खोटे बोलतात का? दुसरी खोटं तर नाही पण कधी कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते। चंप्याला रस्त्यात लावलेले फलक वाचायचा भारी नाद असतो। एकदा रात्री घरी येताना एक फलक त्याला दिसला। रात्र असल्याने थोडासा अंधुक दिसत होता म्हणून चंप्या स्पायडरमॅन सारखा खांबावर चढला। त्याने वाचलं तर बोर्डवर लिहिलं होतं, खांबाला लावलेला रंग ओला आहे, हात लावू नका। तीन जण आपापसात बोलत असतात। पहिला माझा मुलगा स्विमिंग पूल मध्ये माशासारखा तरंगतो। दुसरा हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमिंग पूल मध्ये हवेसारखा तरंगतो। तिसरा तुम्ही काय उगच भांडता, माझा मुलगा तर फार ग्रेट आहे। पहिला आणि दुसरा कसा काय? तिसरा माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमिंग पूल तयार करतो। डॉक्टर हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे। एक काम करा, तुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरुवात करा। गंपू डॉक्टर मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो। डॉक्टर किती वेळ खेळता? गंपू जोपर्यंत मोबाईलचं चार्जिंग असतं तोपर्यंत। एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री घरी सोडताना भिंतीवर हात ठेवून तिच्याजवळ उभा राहतो आणि एका किसचा आग्रह करतो। पोरगी म्हणते नको रे आई बाबा उठतील। पोरगा इतक्या रात्री कोण जागं असणार आहे? इतक्यात पोरीची मोठी बहीण गॅलरीत येते आणि म्हणते बाबा म्हणत आहे काय द्यायचं ते खुशाल दे, वाटल्यास मी देतो पण त्या मूर्खाला डोअरबेलवरचा हात काढ म्हणा, झोपेचं पार वाटोळं करून टाकलंय आमच्या। बंता रस्त्याच्या कडेला कार लावून तिचं चाक काढत होता। संताने विचारले का रे चाक काढतोयस गाडीचं? बंता म्हणाला फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर, अजून एक चाक काढायचंय, तुला बोर्ड नाही दिसत का समोरचा? संतानं बोर्ड पाहिला, त्यावर लिहिलं होतं पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता। निरागस्ता ती रोज वजन चेक करीत होती, 68 जवळपास असायचं। एक दिवस चष्मा लावून पाहिलं 88 दिसलं। ती लगेच म्हणाली अरे देवा 20 किलोचा आहे हा चष्मा। नवरा ऐक, रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवू नको, बॅटरी फुटेल। बायको मी बॅटरी काढून चार्जिंगला लावीन।